बोलते हैं, साईं बोलते हैं। माझ्या प्रिय मुलांनो, आत जे आहे तेच तुम्ही बाहेर देऊ शकता। तुमच्या सर्व संवेदना आतल्या बाजू वळवा आणि तुमच्या आतल्या गाभ्यावरील जखमाला लक्ष द्या। मग तो म्हणजे त्या जखमा लहानपणापासून आघात असो किंवा दुःख असो किंवा पूर्ण न झालेल्या अपेक्षा असो किंवा तुमच्या अपूर्ण इच्छा असो, हे सर्व आतून प्रकट झालं आहे कारण तुम्ही स्वतःला अपूर्ण समजलं आहे आणि स्वतःवर पूर्णपणे कधीच प्रेम केलं नाही। आणि निदान या समस्यांना आतून संबोधन करा। हीच वेळ आहे की या समस्यांवर तुम्हाला काम करायचं आहे आणि जे तुमच्या बाहेरल्या जगामध्ये प्रतिबिंब होण्यास सुरुवात करेल। जेव्हा तुम्ही आपल्या समस्यांवर आतून काम कराल, तेच तुम्हाला आजच्या जगामध्ये प्रतिबिंबित होणार। तुम्ही प्रत्येक सुख, शांती आणि आनंदासाठी याचे एक योग्य पात्र आहे आणि स्वतःसाठी आणि इतरांसाठी तयार करा। हसत रहा, सदैव हसत रहा, आनंदी रहा। माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत।